शिवसेनेचे आमदार आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत. मात्र या आदेशाविरोधात खोतकर सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहेत. खोतकरांचं काय होईल पाहूयात हा एक रिपोर्ट. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शुक्रवारी जोरदार दणका दिलाय. खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. अर्जुन खोतकर 2014 विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. खोतकर हे चौथ्यांदा निवडून आलेत, तर गोरंट्याल हे 2 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी खोतकरांनी वेळ संपल्यावर उमेदवारी अर्ज भरला अशी तक्रार गोरंट्याल यांनी केली होती. मात्र निवडणूक आयोगानं त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. तेव्हा गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्याला आव्हान दिलं. न्यायालयानं गोरंट्याल यांच्या बाजूनं निकाल देत खोतकरांची आमदारकी रद्द ठरवली. अर्जुन खोतकर 3:45 आले आणि 4:15 बाहेर गेले आणि इलेक्शन पिटिशनने जे वेळ दिली त्या वेळेवर त्यांनी फॉर्म भरलाच नाही. वेळानंतर त्यांनी फॉर्म भरला आणि दुसऱ्या दिवशी स्क्रुटिंगमध्ये मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की यांचे दोन्ही फॉर्म तुम्ही रिजेक्ट करा आणि याला ए बी फॉर्मने टोटल 4 फॉर्म तुम्ही त्यांचे रिजेक्ट करा. पण आरोने काही ऐकलं नाही. मग मी हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाने माझे मला न्याय दिला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली. परंतु अजून निर्णय मी पूर्णपणे वाचला नाही. निर्णय पूर्ण वाचल्यानंतर त्यावर मी निश्चितपणे माझं मत व्यक्त करेल. परंतु मी या निर्णयाच्या विरोधामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये जाणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची वैधता तपासेल. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याकरता खोतकरांकडे 4 आठवड्यांची मुदत आहे. त्यानंतर काही महिने सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालेल. तिथेही खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय झाला तर पुढचे 6 महिने खोतकर राज्यमंत्री राहू शकतात. तोपर्यंत 2019 विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजेल. त्यामुळं खोतकरांच्या मंत्रिपदाला तुर्तास धोका नसल्याचं सांगितलं जात आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.